सांगा यातला कुठला फॉर्मुला तुमच्याकडे आहे बघा. जो आठवेल तो वापरावा लागेल ना. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द प्लेन. सर वैल्यू ऑफ एक्स वाई जेड पुट करो, 0 0 0 -7 अपॉन रूट अंडर. यस, डी इक्वल्स टू मॉडुलस ऑफ सी अपॉन रूट ऑफ ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस सी स्क्वायर. मॉडुलस ऑफ -7 अपॉन रूट ऑफ ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी झिरो. तर किती, सिक्स स्क्वेअर, फोर स्क्वेअर, टू स्क्वेअर, ते झालं मॉड्युलस ऑफ निगेटिव्ह चं 7. मॉड मॉड मध्ये निगेटिव्हला महत्व राहत नाही. 36, 40, 49 चं स्क्वेअर रूट 7, दॅट इज 1. एक पद्धत, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन. क्वेश्चन काढाला का? हो सर. आता अजून एक पद्धत आहे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी मिळतात, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन एज वेल एज डिरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल टू द प्लेन. बघा आता इक्वेशन कसं आहे. हा क्वेश्चन या प्रकारे सोडवला. दुसरा प्रकारही याच्या सारखाच आहे, सिंपल आहे. हे जे इक्वेशन आहे ए प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी, याच्यामध्ये हे जे ए बी सी जे आहे ते असतात डी आर एस ऑफ नॉर्मल टू प्लेन. नॉर्मल म्हणजे काय, आपल्या प्लेनला जो परपेंडिक्युलर असतो त्याला नॉर्मल असं म्हटलं जातं. मग आपल्याला या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किती आली, 6, बी ची व्हॅल्यू किती आली, -2, आणि सी ची व्हॅल्यू किती आली, 3. आता आपण डीसीएस फाइंड करणार आहे. डीसीएस म्हणजे एलएमएन. तर एलएमएन आपला आला बघा, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ची व्हॅल्यू लागते, ती आली रूट ऑफ 49 म्हणजे 7. म्हणून तुमचा एल झाला 6/7, एम झाला -2/7, आणि एन झाला 3/7. मग एल एम एन एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहिजे. आपलं इक्वेशन पाहिजे कसं पाहिजे, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड. मग कसं लिहिणार, आपल्याला इक्वेशन पाहिजे एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड. मला सांगा याच्यासाठी हे सूत्र झालेलं आहे. आता दुसऱ्या सूत्राने कसं बघा, पी कसा मिळवणार. माझ्याकडे जे इक्वेशन आहे 6x -2 आहे, सर्वांनी लक्ष द्या, हा -7 इकडे +7 करणार आपण केला. दिसतंय का तुम्हाला, समजतंय, 7 6x -2 आहे. आता काय करायचं, याला कितीने डिवाइड केलं म्हणजे 6/7 येईल. 6/7x म्हणजे या रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर न डिवाइड करायचं. 7/7 राईट साईडला पॉझिटिव्ह साईन घ्यायचं, जर राईटला निगेटिव्ह येत असेल तर ते साईन इकडे आणायचं. हे झालं 6/7x 2/7y 3/7z एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज पी. आणि या ठिकाणी पी इक्वल्स टू वन म्हणजे ओरिजिन पासूनच परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळालं का. P equals to 1 is perpendicular distance from origin. चला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मिळाल्या. एक ओरिजिन पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स, दुसरं डिरेक्शन, चार गोष्टी मिळाल्या. डिरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल मिळाले 6-2, 3. डिरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल मिळाले. चौथं
या फॉर्म मध्ये इक्वेशनला आपल्याला नेता आलं lx प्लस my प्लस nz इक्वल्स टू p. काय काय मिळालं याच्यामध्ये? एक सहा गोष्टी मिळाल्या. एक drs ऑफ नॉर्मल, काय झाले drs ऑफ नॉर्मल 6 - 2 3 ए बी सी. यस. दुसरं डीसीएस ऑफ नॉर्मल, डीसीएस ऑफ नॉर्मल काय झाले 6/7 - 2/7 3/7. तिसरं इक्वेशन एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल्स टू पी फॉर्म. चौथ पी ची व्हॅल्यू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. अजून काय मिळालं? अजून चार गोष्टी, पाच सहा गोष्टी मिळाल्या. या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स मिळालं, डिरेक्शन कोसाइन मिळाले, डिरेक्शन रेशोज मिळाले. पाचवी गोष्ट युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन. बघा, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन एल आय प्लस एम जे प्लस एन के तयार करू शकता तुम्ही एलिमेंट टाकून. या लिहून काय काय मिळतं? इक्वेशन जर या फॉर्म मध्ये असेल तुम्ही काय करू शकता? करायचं काय? रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ने डिवाइड केले. हा पूर्ण प्रॉब्लेम लक्षात घ्या. या प्रॉब्लेम मध्ये आपण काय शिकलो, कोणत्या प्रकारे हे सॉल्व्ह केलं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. एक प्रॉब्लेम मेनी सोल्युशन. आर यू रायटिंग इट? येस सर. का? हॅलो. हो सर. टीआरएस मिळतं, डीसीएस मिळतं, एलएक्स या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन मिळतो, युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ प्लेन मिळतो. अजून एक क्वांटिटी मिळते, दॅट इज महत्वाची गोष्ट, की तुमची प्लेन आहे. बरं झालं तुम्हाला मी सांगायचं राहिलं. हा ओरिजिन पासून परपेंडिक्युलर आहे प्लेन वर, त्याला आपण पी म्हणतो. एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल्स टू पी हे जर इक्वेशन असेल, या ठिकाणी जो पॉइंट आहे यम, यम फूट ऑफ परपेंडिक्युलर, फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन. बरं झालं. एक क्वेश्चन, तुम्ही असे अनेक क्वेश्चन नाही, एक क्वेश्चन वर सगळं काही आलं पाहिजे. ओरिजिन पासून तर या यमचे कोऑर्डिनेट असतात एल पी एम पी एन पी. मग या ठिकाणी तुमचा एल किती आहे? 6/7 1. या यमचे कोऑर्डिनेट ओरिजिन या लाईन वर आहे हा पॉइंट. दिस इज -2/7 × 1, आय थिंक 3/7 × 1. म्हणून कोऑर्डिनेट झाले 6/7 2/7. हे असंच लक्षात ठेवायचं. 10 प्रॉब्लेम कशाला? 8 प्रॉब्लेम 10 वेळेस बघा काय काय करू शकतो हे कळालं. असाच एक क्वेश्चन आहे, त्याच्यावर सगळी क्वेश्चन. पहिला क्वेश्चन हा आहे, बेसिक क्वेश्चन, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. बेसिक. इथं कसं होतं? डिस्टन्स होत. आता क्वेश्चन बदलेल पण सगळं फाइंड करायचं. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ
फूट ऑफ परपेंडिकुलर क्वेश्चन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिकुलर फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन कोणती प्लेन बघा प्लेन बदलली क्वेश्चन समजून घेत चला प्लेन क्वेश्चन लिहित चला स्वतः हे रेकॉर्डिंग वर नका जाऊ काही कामाचं नाही क्वेश्चन लिहित चला त्याच्यावर विचार करा फ्रॉम द प्लेन माझ्याकडे प्लेनचं इक्वेशन आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द ओरिजिन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन 2x + 6ay -3z = 63 क्वेश्चन कळाला का म्हणजे काय फाइंड करायचं एलपी एमपी एनपी आता बघा 2x + 6y - 3z = 63 तुम्हाला एलपी एमपी एनपी फाइंड करायचं ए ची व्हॅल्यू 2 बी 6 इज -3 डीआरएस ऑफ नॉर्मल फाइंड करा रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर 2 × 4 = 6 × 36 + 40 + 9 = 7 मग एल झाला 2/7 आपल्याला माहिती आपण डायरेक्ट घेतोय एन झाला -3/7 डीसीएस ऑफ नॉर्मल नॉर्मलचे डीसीएस याने काय काय मिळतं ते बघू नंतर पण आता आपल्याला कशाची गरज आहे एम फूट ऑफ परपेंडिक्युलर एलपी एमपी एनपी फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू प्लेन म्हणजे ओरिजिन पासून प्लेन वर जो परपेंडिक्युलर टाकलेला असतो त्याचे कोऑर्डिनेट मिळाले ओके ते कोऑर्डिनेट झाले एल किती आहे तुमचा इक्वेशन मला एलएक्स थांबा एलएक्स प्लस एमवाय प्लस पी च्या फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी काय करावं लागेल 2x / 7 यस 6/7y 3z / 7 63/7 म्हणजे 9 पी ची व्हॅल्यू 9 आली बरोबर का पी आला 9 पी 9 आहे आणि एलएमएन दिलेले आहेत 2/7 × 9 6/7 × 9 -3/7 × 9 कोऑर्डिनेट झाले 2 × 9 = 18/7 6 × 9 = 54/7 -27/7 याचे कोऑर्डिनेट झाले कळालं का हो सर डीसीएस मिळाले डीआरएस मिळाले युनिट वेक्टर इन द प्लेन मिळेल हे झालं नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन इथे कोऑर्डिनेट्स मिळाले ओरिजिन पासून डिस्टन्स मिळालं त्याला नाही काय काय मिळेल खूप काय मिळत एक क्वेश्चन एकच क्वेश्चन अनेक टाइप मध्ये आता असंच क्वेश्चन आहे इथे होतं कोऑर्डिनेट फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन याला अजून ओरिजिन पासून डिस्टन्स हे पी 9 आणखी एका मेथडने पण फाइंड करता येताना पी इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ डी अपॉन रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे पण आपल्याला येतं डी किती आहे 63 -63 / 7 झाला 9 परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम द लाईन